20 ऑगस्ट 2023 चा रविवार तुमच्यासाठी कसा राहील? आज तुमच्या आयुष्यात कोणते बदल होऊ शकतात? आज तुमचे नक्षत्र काय म्हणतात? मेष राशी, आपल्या क्रियाकलापांचा पुनर्विचार करा. वैचारिक संघर्ष आणि असंतोष कायम राहील. कोणत्याही माहितीसह पूर्ण निर्णय घेणे शक्य आहे. आनंद आणि आरोग्यावर परिणाम होईल. शत्रुत्व, चिंता, मुलाचे दुःख उधपट्टीचे कारण बनतील. उत्पन्न खर्चाची स्थिती तशीच राहील. जवळच्या हितचिंतकाचा सल्ला उपयुक्त ठरेल. वृषभ राशी, समाधानी राहिल्यास यश मिळेल. नोकरीत परिस्थिती सामान्य राहील. बुद्धी, सामर्थ्य आणि शौर्य यशस्वी होईल. व्यवसायात वाढ होईल आणि चांगला फायदा होईल. मित्रांकडे दुर्लक्ष करणे योग्य होणार नाही. आत्मपरीक्षण, जुन्या मित्राची भेट होईल. प्रयत्नांचा आधार घ्या, प्रवासाचे योग येतील. विद्यार्थ्यांना फायदा. मिथुन राशी, शिक्षणात अडचणी येऊ शकतात. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. व्यवसायात वाढ होईल. नोकरीत सहकार्यांचे सहकार्य मिळेल. शत्रुपक्षावर तुमचे वर्चस्व राहील. कौटुंबिक समस्या वाढतील. काही प्रतिकूल संक्रमणाचा राग दिवसभर राहील. विवेकाने वागा. वैवाहिक जीवन आनंदी राहील. कर्क राशी, कुठेतरी अडकलेले पैसे परत मिळण्यास मदत मिळेल. व्यर्थ वेळ घालवता तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. चांगल्या कामासाठी मार्ग काढा. पूर्वनियोजित कार्यक्रम सहज पूर्ण होतील. व्यापार व्यवसायात परिस्थिती चांगली राहील. कामाचा अतिरेक होईल. सिंह राशी, सर्व महत्वाची कामे आनंदाने होताना दिसतील. इच्छा सिद्धीचा योग आहे. मेळाव्यात सन्मान मिळेल. प्रतिष्ठा वाढवण्यासाठी काही सामाजिक कामे होतील. अनेक प्रकारच्या आनंदात दिवस आनंददायी असेल. आनंदाचा दिवस असेल. व्यावसायिक प्रगतीही होईल. कन्या राशी, आरोग्य आणि राहणीमानात सुधारणा अपेक्षित आहे. ज्ञान विज्ञान वाढेल आणि सज्जनांचा सहवासही मिळेल. काही कामेही सिद्ध होतील. अनावश्यक धावपळ टाळली तर बरे. प्रियजनांशी संवाद साधण्याची संधी मिळेल. अडलेली कामे पूर्ण होतील. प्रगतीची शक्यता आहे. तुळ राशी, नवीन उद्योगांच्या संधी वाढतील आणि इच्छा पूर्ण होतील. काम साधकाचा दिवस आहे, तो वाया घालवू नका. विश्वासू लोकांच्या सल्ल्याचे पालन करा. राजकीय कामात सावध राहा. कमी उत्साहाने काम करा आणि जागरूक राहा. नवीन पाहुण्यांकडून फायदा होईल. काय चालले आहे याची काळजी घ्या. वृश्चिक राशी, जमीन मालमत्तेतूनही लाभ होऊ शकतो. राहण्याची, घर व वाहनाची सोय असेल. कर्ज आणि रोगांपासून मुक्तता देखील शक्य आहे. मानसन्मानात वाढ होईल. चांगल्या कामासाठी मार्ग काढा. तुमच्या आवडीचे काम सकाळी लवकर उरकून घ्या. रुपयाची सुविधा मिळणार नाही. धनुराशी, काम मर्यादित स्वरूपातच केले जाईल. आरोग्य कमजोर राहू शकते. प्रवासाचे सार्थक परिणाम मिळतील. सामंजस्याने काम करण्याचा प्रयत्न केल्यास लाभ मिळेल. काही आर्थिक चिंताही कमी होतील. नियोजित धनलाभ सुरू होईल. कुटुंबातील सदस्यांची मदत होईल. मकर राशी, बचावताना मतभेद आणि वाद होण्याची भीती राहील. हिताच्या कामात येणारा अडथळा दुपारनंतर दूर होईल. तुमचे काम सहजतेने पार पडेल. यासोबतच पुढील वाटचालही करण्यात येणार आहे. कुठेतरी अडकलेले पैसे परत मिळण्यास मदत मिळेल. व्यर्थ वेळ घालवता तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. कुंभ राशी, आनंदी काळातील भावना प्रबळ होतील. अतिरेक होण्याची शक्यता आहे. शुभ कार्याचे फायदेशीर परिणाम होतील. कामाचा अतिरेक होईल. तसेच लाभ आणि जुन्या मित्रांचा सहवास लाभेल. व्यवसायात वृद्धी होईल आणि आनंद वाढेल. शिकण्याचे वातावरण निर्माण होईल. धार्मिक प्रवासाचे योग आहे. मीन राशी, धार्मिक कार्याची आवड जागृत होईल. नफ्यात अपेक्षित वाढ निश्चित आहे, परंतु नकारात्मक वृत्ती अंगीकारू नका. जुना संकल्प पूर्ण करण्याचा दिवस आहे. आगे आगे गौर्ख जाये या म्हणीचा अर्थ असेल. प्रामाणिकपणे केलेल्या कामामुळे शक्ती आणि आत्मविश्वास वाढेल. इच्छित कार्य यशस्वी होईल. तुमची दैनिक राशिभविष्य जाणून घेण्यासाठी कृपया आमच्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.